नमस्कार, तुमचे सर्वांचे स्वागत आहे मीराज किचनमध्ये। आज आपण बनवूयात गुळाचा चहा, तोही न फुटता। चला तर मग पाहूयात काय लागते साहित्य त्यासाठी। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून त्यावर एक पातेले ठेवणार आहोत। त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया। त्यामध्ये आपल्याला 2 चमच चहा पावडर टाकायचा आहे। चहा पावडर घातलेला आहे आपण 2 चमच। त्यामध्ये आपण 2 इलायची बारीक केलेली घालणार आहोत आणि 1 आल्याचा तुकडा आपण त्यामध्ये किसून टाकणार आहोत आणि या चहाला छानशी अशी उकळी येऊ देणार आहोत। आता आपण आल्याचा तुकडा एक टाकूया त्यामध्ये किसून। आपल्या चहाला चांगली उकळी येत आहे, आपण उकळी आलेली आहे। आपण यामध्ये 1 कप दूध घालून घेऊयात। आता आपल्याला चहाला उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे। आपल्या चहाला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये 3 चमच किसलेला गूळ घालून घेऊयात। गूळ किसलेला असल्यामुळे तो विरघळायला वेळ नाही लागणार, चहामध्ये लवकर विरघळणार तो। गूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला चहाला एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आणि गॅस लवकर बंद करायचा लगेचच, नाहीतर चहा फुटतो आपला। चला तर आपला चहा तयार आहे, चहा ओतून घेऊया आपण। तुम्ही पाहू शकता आपला गुळाचा चहा फुटलेला पण नाही आहे आणि एकदम छान कडक असा तयार झालेला आहे। तुम्हीही गुळाच्या चहाचा आस्वाद घ्या, आरोग्यदायी असा गुळाचा चहा। चला तर मग आपला गुळाचा चहा तयार आहे।